नमस्कार, तुम्हाला आयुष्यभरात सगळे आजार घालून टाकायचे आहेत, तुम्हाला आयुष्यभर चिरतरुण राहायचं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत पॉवरफुल एक चमचा याचं सेवन केलं तर तुम्हाला आयुष्यभरात कधीच कोणताच आजार होणार नाही आणि तुमचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य अगदी मृत्यूपर्यंत तुमचं टिकून राहणार आहे मित्रांनो. परंतु हा याच्यामध्ये कोणते घटक ॲड केलेत, याचं सेवन कसं आणि किती प्रमाणात करायचं हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. तुम्ही जर आमच्या चॅनलवर आज पहिल्यांदाच आलेले असाल तर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा. याच्यावर तुम्हाला नवनवीन घरगुती उपाय अत्यंत थोडक्या शब्दामध्ये तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण जो उपाय पाहत आहोत तो उपाय असा आहे की आयुष्यभर तुम्हाला कोणताच आजार झाला नाही पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावर तेज असलं पाहिजे, तुमचे केस लांबसळक असले पाहिजे, तुमचे वात कफ आणि पित्त हे जे त्रिदोष आहेत ते त्रिदोष नियंत्रणात समतोल राहिले पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने उद्भवणारे जे आजार आहेत त्या सर्व आजारांपासून तुमची मुक्ती करणारा अत्यंत साधा सोपा घरगुती उपाय आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त दोन घटक लागणार आहेत. हा पहिला घटक जो आहे ते आहे आवळा पावडर आणि हे आहे गाईचं तूप. गावरान गाईचं तूप आहे, म्हशीचं तूप चालेल, वनस्पती तूप याच्यामध्ये आपल्याला चालणार नाही एवढी काळजी या ठिकाणी आपण घ्यायची आहे. एक चमचा आपण आवळा पावडर घेतलेला आहे आणि एक चमचा आपण गाईचं तूप घेतलेलं आहे. हे जे दोन्ही घटक आहेत, गाईचं जे तूप आहे या तुपामुळे आपला पोटामधील जठराग्नी प्रदीप्त होतो आणि त्याच्यामुळे आपली चयापचय क्रिया वेगाने होते आणि आपण जे अन्न खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचन होतं. त्यानंतर दुसरा जो घटक आहे आवळा. आवळ्यामुळे आपली जी पोट साफ होण्याची जी समस्या असेल, बद्धकोष्ठतेची समस्या असेल, त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी आवळा अत्यंत उपयुक्त असतो. क जीवनसत्वांनी परिपूर्ण असणारा हा आवळा असल्यामुळे आपल्या दाताच्या समस्या संपुष्टात येतील, आपल्या केसाच्या समस्या संपुष्टात येतील आणि जे आपलं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य चिरतरुण राहण्यासाठी आपल्याला दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी अत्यंत पॉवरफुल असणारा घरगुती उपाय आज या ठिकाणी आहे आपण घेऊन आलेलो आहे. हे जे आता कृतीला सुरुवात करूया. एक चमचा आपण आवळा पावडर घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकलेला आहे आणि हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपण दररोज संध्याकाळी आपण याचं सेवन करायचं आहे. हे आपण चाटून खायचं आहे. कसंही तुम्हाला ज्या पद्धतीने खाता येईल त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण जे आहे हे मिश्रण तुम्ही खायचं आहे, याचं सेवन करायचं आहे. 21 दिवस जर हा उपाय जर केलात तर तुमचे जे जीवनातील सर्व आजार तुमचे निघून जातील, संपुष्टात येतील, तुम्हाला आयुष्यभर चिरतरुण राहण्यासाठी तजेलदार राहण्यासाठी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारा हा घरगुती उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही 21 दिवस केलात तर तुमचं जे सौंदर्य आहे ते चिरतरुण राहणार आहे, तुम्हाला कोणताही आजार होणार नाही, तुमचं व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी अत्यंत पॉवरफुल असणारा हा घरगुती उपाय आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच अद्यापर्यंत जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नवीन विषयाचा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, नमस्कार.